लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. मशाल न्यूज नेटवर्क मध्ये आपला सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षक, निवडणुकीचा मौसम सुरू आहे. देशभरातलं जे वातावरण आहे ते पूर्ण तापलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारणावर बोलण्यासाठी आपण या देशातील विविध मान्यवरांशी आपण चर्चा करतो. महाराष्ट्रातील एक सर्वात मोठं नाव आहे ते म्हणजे गणेश नाईक, नवी मुंबईचे शिल्पकार, ठाणे जिल्ह्याचे भाग्य विधाते आणि विविध आघाड्यांवर काम करणारे एक कर्तव्यगार नेते. खर तर आम्ही मशाल न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून असेल, मशाल वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, आम्ही एक महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. आज गणेश नाईक यांच्या मनामध्ये देशातील निवडणुकीबाबत काय त्यांची मतं आहेत ही आपण जाणून घेणार आहोत. मी मशाल न्यूज नेटवर्क मध्ये दादा आपलं स्वागत करतोय आणि पहिला प्रश्न विचारतोय की दादा, नक्की देशामध्ये निवडणुकीचं वातावरण कसं आहे? नाही, पहिल्यांदा मशाल तुमचं पेपर हे इतक्या वर्ष जरी वाड्यातून जरी त्याचं प्रकाशन झालं तरी संपूर्ण पालघर, आताचा जिल्हा, पूर्वीचा ठाणे जिल्हा, याच्यामध्ये तुम्ही त्या माध्यमातून जनतेला ज्ञान देण्याचं, जनतेतल्या सुखदुःखाची चर्चा करण्याचं तुम्ही माध्यम ठरवलं आणि आज मशाल न्यूज नेटवर्क तुम्ही त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याबद्दल श्री शरद पाटील तुमचं मी अभिनंदन करतो आणि तुमच्या माध्यमातून समाजातल्या तळागाळातल्या लोकांची दुःख ही वेदीवर येऊन त्यांच्या जखमांना मलम लागून त्या जखमा भराल्या जाव्यात आणि सत्य समाजासमोर याव यासाठी तुम्हाला माझ्या पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा. बोला. आता मला प्रश्न असा होता की सध्या देशातलं वातावरण काय? बघा, प्रश्न असा आहे की राजकारण ही कोणाची मिरासदारी नाही, ना कुठल्या पक्षाची ना कुठल्या व्यक्तीची. जनता ही सार्वभौम आहे, जनतेला जे त्या त्या वेळेला भावतं त्याला जनता स्वीकारत. बाबाशी की स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडामध्ये देशाच्या स्वातंत्र्याकरता ज्या ज्या सेनानी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला, महात्मा गांधीच्या चळवळीमध्ये सत्याचा आग्रह करून त्या ठिकाणी ब्रिटिशांना या देशातून जाण्यासाठी भाग पाडलं, काय म्हणतात त्याच्यामध्ये क्रांतिकारकांचा मोठा सिंहाचा वाटा आहे, यस, हे पण गोष्ट खरी आहे. परंतु त्यावेळेला काहींनी तुरुंगवास सहन केला, काहींनी आपल्या जीवाचं मोल देशाच्यासाठी दिलं गेलं आणि त्यांच्या सगळ्यांच्या त्यागातून हे स्वातंत्र्य निर्माण झालं. परंतु त्या स्वातंत्र्यानंतर त्या मोल त्यांचं जे अनमोल त्यांचं जीवन होतं त्यांच्या त्यागाची जी किंमत व्हावी तशा प्रकारची टप्प्याटप्प्यानं इच्छा असताना सुद्धा कालांतराने त्यांच्या त्यागाचा आणि स्वातंत्र्याच्या साठी ज्याने कष्ट केले यातना सहन केल्या त्या लोक गोष्टीचा विसर पडला आणि त्यागवादातून निर्माण झालेलं स्वातंत्र्य हे थोड्या थोड्या प्रमाणे भूवादाकडे ते झुकत गेलं आणि त्याला कुठलाही पक्ष त्याला अपवाद नाही, म्हणजे जास्त कमी जास्त हे सगळेच कडे जाणार. आणि म्हणून आज अभावानं ज्याला आपण सकस राजकारण हे राहिलंच नाही, तकलाद राजकारण आहे. तत्व वेगळी आणि त्यांची कृती वेगळी असं सगळं चित्र दिसतात. मी तुम्ही सांगा कुठल्या पक्षाचं तर मी तसं उदाहरण देऊ शकणार नाही, परंतु समाज सगळं जाणतोय की हे चेहऱ्यावरचे भाव म्हणजे एखाद्या घटनेविषयी चेहऱ्यावर दुःखद घटना भाव दाखवले पण ते खरोखर अंतकरणापासून आलेले भाव आहेत की नाहीत याच्याविषयी शंका निर्माण होते. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आज सध्या 2014 साली माननीय मोदी साहेबांचं नेतृत्व ह्या देशामध्ये देशस्तरावर उदयाला आलं. त्या पूर्व कालखंडामध्ये मोदी साहेबांनी 12 वर्ष गुजरात राज्याचं नेतृत्व केलं होतं. एकूण सोशल मीडियाचा त्यावेळेला त्याने पुरेपूर वापर केला गेला, म्हणजे 90% वापर बीजेपीने केला आणि राहिलेल्या सगळ्या देशातल्या अन्य पक्षांनी राहिलेला 10% सोशल मीडियाचा वापर केला गेला. एकूण मोदी साहेबांना पंतप्रधान पदाची उमेदवारी भाजपने साधारण 1 वर्ष अगोदरच त्यांची
अनाउन्समेंट केली होती आणि म्हणून त्याच्यासाठी सगळे इव्हेंट पूर्ण सेटअप करून घेतले गेले. म्हणजे तरुणांना आकर्षित कसं करावं, शेतकऱ्यांना आकर्षित करावं कसं करावं, महिलांना आकर्षित कसं करावं, कर्जबाजारी असलेल्या लोकांना आकर्षित करावं, व्यापाऱ्यांना, उद्योगपतींना, आणि अशा प्रकारचे सगळ्यांना एक प्रकारचा ॲश्युरन्स दिलं गेलं की अच्छे दिन आहे आने वाले, अच्छे दिन येतील या स्वप्नापायीच लोकांनी मोदी साहेबांच्या त्या शब्दावर विश्वास ठेवला आणि ह्या 5 वर्षांमध्ये त्या लोकांचा भ्रमनिरास झाला. आपण असं म्हणजे कधीतरी आपण म्हणजे भाषण मोदी साहेबांचं आपण ऐकलेलं रे, ये काँग्रेस वालों के दोस्त लोगों ने देश के बाहर बैंकों में जो पैसा लेके गए हैं वो यदि अपन वापस लेके आएंगे तो ऐसे ही 15-20 लाख रुपए आपके अकाउंट में आ जाएंगे. आता त्याच्यानंतर माननीय अमित शाह जी बोलले त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष के तो चुनावी जुमला था. माननीय नितीन गडकरी जी बोलले की मोदी साहेबांनी दिलेले 15 लाखाचं ते आश्वासन आता आमच्या घशातलं ते म्हणजे गले की हड्डी म्हणजे घशातलं अडकलेला म्हणजे एखाद्या चिकनचं मटनचं हाड झालेलं आहे. एकूण स्वप्न दाखवणं आणि स्वप्न सत्यात आणणं याच्यामध्ये फार फरक आहे आणि माझा दावा आहे की मिझरेबली मोदी साहेबांना याच्यात यश अपयश आलेलं आहे. यांचं हिंदुत्व खोटं, यांचा राष्ट्राभिमान खोटा, यांची गरिबांच्या विषयी असलेली कदव खोटी. खरं म्हणजे लोकांनी त्या ठिकाणी त्यांना फार म्हणजे भावुकतेनं त्या ठिकाणी लोकांनी त्यांना यश दिलं आणि त्यांनी जे घेतलेले धोरण आहेत नोटबंदीचं की अतिशय या देशाला जर का रसातलाला नेण्याचं काम जर कोणी केलं तर आज आजच्या क्षणाला शब्द दिला होता की दर वर्षाला 2 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ, त्या अनुषंगाने आजच्या क्षणाला 10 कोटी लोकांना नोकऱ्या घ्यायला पाहिजे होत्या. फार मोठ्या म्हणजे शब्दांची जुळवाजुळव केली, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, म्हणजे काय काय अशा प्रकारचे इंडिया त्यांनी दाखवले चित्र लोकांना की लोक भरून गेले, परंतु टोटली सगळं फेलियर झालं. एकही शब्द राहिलेला, स्मार्ट शब्द, स्मार्ट म्हणजे सिटी हा शब्द साधारण गेल्या 3 वर्षापूर्वी देशात प्रचलित होता, आज स्मार्ट सिटीचा उल्लेखच कोण करत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 10 कोटी लोकांना रोजगार लागायला पाहिजे होता, परंतु 10 कोटी लोकांना रोजगार लागला नाही, असलेला साधारण 4 कोटी लोकांचा रोजगार गेला आणि छोटे छोटे व्यापारी म्हणजे आपण ठेलेवाले म्हणजे चणाचा धंदा करणारे, शेंगदाणा चण्याचं, भेलपुरीचं, पानपुरीचं, चायनीज वगैरे असे जे छोटे छोटे धंदे करणारे साधारण 1.5 कोटी लोकांचा रोजगार देश सरावून गेला. म्हणजे टोटल 5.5 लाख कोटी लोकांचा रोजगार गेला आणि आज लोक क्रोधित आहेत. म्हणजे ज्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही होतो आम्ही काही कामं इन टाईम न केल्यामुळे लोक आमच्या नाराज होती. महाराष्ट्र सरकार तर 15 वर्षाचं म्हणजे त्या अँटी इनकम्बन्सी म्हणजे प्रस्थापितांच्या विरुद्ध एक मत बनतं जनतेचं, तो थोडासा राग म्हणजे नाराजी तयार झाली होती आणि 10 वर्षाचं मनमोहन सिंग साहेबांचं UPA सरकार सुद्धा त्यांना म्हणजे ते त्याच वेळेला ट्रोल केलेले म्हणजे किंवा आरोप केलेले 2G स्कॅम, कोल गेट घोटाला, एशियन गेम मधला घोटाला, या सगळ्या अनुषंगानं त्यावेळेला मीडियाला कोणाची बंधनं नव्हती. मीडिया मुक्तपणे त्या ठिकाणी UPA मंत्र्यांवर आणि UPA सरकारवर म्हणजे कसाही प्रहार करत होती, आग्रलेखांमधून, स्पेशल लेखांमधून, किंबहुना सगळ्या ह्या वृत्तवाहिन्या म्हणजे TV चॅनल याला कोणी बंधन नव्हती. परंतु आजच्या स्टेजला ही जवळजवळ 90% बंधनं आलीत. जो कुठलाही संपादक किंवा अँकर या मोदी सरकारच्या विरुद्ध कोणी जर आवाज उठवेल तर त्याला एकतर नोकरी सोडून जावं लागतं किंवा त्याची तिथे त्या चॅनलमध्ये कोंडी केली जाते. कशी कोंडी केली जाते की आपण जर आजवर बघितलं तर मोठ्या मोठ्या चॅनलचे मालक हे नुसते चॅनलचे मालक नाही, यांचे अनेक विविध धंदे आहेत. यांच्या धंद्यामध्ये आणि शेवटी धंदेवाला त्याच्यामध्ये 19-20 हा प्रकार असतोच, कुठे ना कुठे काही चूक असते.
या लोकांनी त्या प्रत्येक धंदेवाल्याची व्यापाऱ्याची अशा प्रकारची म्हणजे झडाझडती घेतलेली आहे की त्यांच्यामध्ये कुठल्या कमतरता आहेत. आणि इनडायरेक्टली ब्लॅकमेलिंगचा धंदा आहे. ब्लॅकमेलिंग करून या टीव्ही चॅनलच्या मालक वर्गांना या लोकांनी नजर कैदेमध्ये ठेवल्यासारखं केलेलं आहे. जे बंडखोर करतात तुम्हाला एनडीटीव्हीवर सुद्धा बॅन आणायचा प्रयत्न केला होता. ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की देशभरावर सगळा संपूर्ण एकूण जनताच घुसलेल त्याला नंतर त्यांनी ती एनडीटीव्हीवरची बॅन मागे घातली. परंतु एनडीटीव्ही मध्ये असलेल्या पत्रकारांना तिथून जावं लागलं, मराठी चॅनल मध्ये लोकांना जावं लागलं, हिंदी चॅनल मध्ये लोकांना जावं लागलं. नंतर तुमच्या तुमची जशी आहे म्हणजे याला युट्यूब चॅनल अशा प्रकारची त्या लोकांनी सुरू केली. आणि आजच्या स्टेजला साधारणतः 70% प्रभाव हा सोशल मीडियाचा आहे. 20% हा तुमच्या टीव्ही चॅनलचा आहे आणि राहिलेला 10% प्रिंट मीडियाचा आहे. प्रिंट मीडियाचा प्रभाव आता राहिलेला नाही. आणि एकूणच ह्या म्हणजे मालक कंट्रोल्ड असलेल्या मीडियामध्ये खऱ्या विचारवंतांना खऱ्या म्हणजे शोध पत्रकारिता जगणाऱ्या लोकांना तिथे काही स्कोप राहिलेला नाही. आणि म्हणून देशाचं चित्र हे जनतेसमोर स्पष्टपणे जात नाही. एखादी बातमी जर का मोदी साहेबांच्या सरकार विरुद्ध असेल तर ती बातमी येते फुसटशी आणि लगेच अशा प्रकारचा कुणाला असा एखादा विषय दिला जातो की लोक ती बातमी विसरतात. आणि ती ही यांची ती एक ट्रिक आहे. एकूणच त्यांच्या थिंक टँक किंवा त्यांच्या ॲडवायझर लोकांची ट्रिक अशी आहे की एखादा विषय जर आंदोलन येणार असेल तर लगेच देशामध्ये कुठेतरी असा एक विषय तयार करा की ज्या विषयाकडे परत लक्ष. आणि माध्यम किंवा माध्यमाचे असलेले मालक वर्ग त्या तो विषय बराबर चालून ठेवतात आणि तो असलेला महत्वाचा देशाच्या जडणघडणीशी देशाच्या एकूण असलेल्या नैतिकतेविषयी असलेला तो विषय दबला जातो. आता बाब अशी की मी येतो गुजरात सरकारमध्ये असलेले गृहमंत्री हिरेन पंड्याचा खून झाला. हिरेन पंड्याचा खून सकाळी 9 झाला, अजून सुद्धा त्याचा खून सापडलेला नाही. त्याच्यानंतर सुराबुद्दीन जी म्हणजे ज्याला आपण जी खोटी चकमक झाली त्या बाबतीतला खटला गुजरातमध्ये नीट चालणार नाही म्हणून तो महाराष्ट्रामध्ये चालवला गेला. दुर्दैवानं त्यांच्या आणि सुदैवानं भाजपच्या देशात सरकार पण त्यांचं आलं आणि इथं पण सरकार त्यांचं आलं महाराष्ट्रामध्ये. आणि त्यावेळेला जर आपण वृत्तपत्रांमध्ये बघितलं तर जस्टिस लोयाजीना कोणीतरी एका घटकानं तुम्हाला इतके पैसे देतो तुम्ही आम्हाला पाहिजे अशा प्रकारचं जजमेंट लिहून द्या असं वृत्तपत्रात आणि चॅनलमध्ये आलेले आपण पण बघितलं असेल. ते त्यांनी नाकारलं आणि कुठल्या मार्गाने जस्टिस लोया कुठल्या कारणासाठी नागपूरला गेले हे सांगितलं जाते ते थातून वाचवलं असं लोकांमध्ये चर्चा आहे. ती चर्चा अशासाठी रवी भवन मध्ये ज्या ठिकाणी ते राहिले अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी रवी भवनच्या रजिस्टर मध्ये त्यांचं नाव असणे असं लोक सांगतात. आणि ह्याच्या अनुषंगाने जी लोकशाहीची 4 आहेत ज्याच्यामध्ये न्यायविधी न्यायालय मीडिया हा सेकंड परंतु आता पॅरलाइज झालेला मीडिया प्रशासन तिसरं ते पण पॅरलाइज झालेलं आहे किंवा असलं तर त्यांच्या यांच्या कह्यातलं आहे. आणि हे राज्यकर्ते म्हणजे चौथा स्तंभ हे तर पॉवरफुलच आहेत म्हणजे राहू केतूची जोडी ही काय म्हणजे डेमोक्रेटिक सिस्टीमने काय निर्णय घेतले जात नाहीत हे डिक्टेटरशिपच्या अनुषंगाने निर्णय घेतले जातात. तर त्यावेळेला जस्टिस लोयाच्या कुटुंबातले त्याची बहीण त्याची आई वगैरे त्यांनी सुरुवातीला हा खून आहे अशा प्रकारचा संशय व्यक्त केला. नंतर त्यांच्या भूमिका बदलल्या. आता ज्या वेळेस शाह नावाचे चीफ जस्टिस असताना सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळेला 2, 3, 4 जे 4 जज एका जजच्या बंगल्यावर आले आणि त्यांनी प्रेसच्या माध्यमातून जनतेला अपील केलं की आता तुम्ही लोकशाही तुम्ही वाचवा
त्यामध्ये आताचे चीफ जस्टिस गोगाई साहेब होते आणि त्यावेळेला त्या चर्चेमध्ये जस्टिस लोयाच्या खुनाची विषयी सुद्धा त्या ठिकाणी चर्चा फुसफुसट चर्चा ती झाली होती. म्हणून माझ्यासारख्या ह्या लोकशाहीमध्ये महात्मा गांधींनी निर्माण केलेलं हे स्वातंत्र्य असं मी म्हणतो. म्हणजे आता ते क्रांतिकारकांचा हिस्सा आहे हे कोण नाकारत नाही, परंतु दया क्षमा शांती अशा विचारातून विश्वचे माझे घर ही भूमिका घेतलेल्या महात्मा गांधींच्या विचारांना चाललेला हा देश ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लिहिलेल्या घटनेचा मजबूत पाया आहे, अशा ह्या घटनेच्या पायाच्या अनुषंगानं न झालेला खुलासा हिरेन पंड्याच्या खुनाचा, सोहराबुद्दीनच्या खुनाचा, जस्टिस लोयाच्या खुनाचा ह्या बाबतीमध्ये मी तर माझ्या जाहीर भाषणामध्ये बोललो की आज त्यातल्या त्यात फायदेशीर असं म्हणजे एक थोडासा बदल घडलाय की ह्या गेल्या आठवड्यापासून सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिले गेले त्याच्यामध्ये प्रामुख्यानं राफेलच्या बाबतीमध्ये सरकारी वकील वेणुगोपालने सांगितलं होतं की ह्या चोरलेल्या कागदपत्राच्या अनुषंगाने आलेला जो काय त्या खटल्यातला जो पुरावा तो तुम्ही ग्राह्य धरू नका, परंतु गोगोई साहेबांच्या खंडपीठानं ते त्यांची भूमिका नाकारली ही लोकशाहीसाठी फार मोठं सूचिन्ह आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगानं श्री मोदी साहेबांच्या जीवनावरचं जे येणारं जे चित्रपट होतं त्याला बंदी घातली निवडणूक आयोगापर्यंत हे पण सूचिन्ह आहे. आणि माझा दावा आहे की जर का या गोष्टीची शान इशा पूर्ण झाली तर हे जे जे म्हणजे जे सगळे हिरेन पंड्याचे खुनी सोहराबुद्दीन खटल्याचे म्हणजे खोट्या चकमकीतले जे खुनी किंवा जस्टिस लोयाचे खुनी सगळे बाहेर येतील. राहुल गांधी जे राफेलच्या बाबतीमध्ये म्हणतात की चौकीदार चोर आहे, पहिल्यांदा देशातून ललित मोदी सटकला, पण सटकला तो त्याने काय तर गैरव्यवहार केला म्हणून सटकला, विजय मल्ल्या सटकला, चोक्षी सटकला आणि त्याच्यानंतर मोदी कोण मोदी नीरव मोदी सटकला. माझा दावा आहे ही जर ह्या देशामध्ये हे सरकार बदलला केंद्राचं बदलणार आणि राज्याचं बदलणार ज्याला सत्याला सामोरे जातील त्याला मोदी साहेबांना राहुल गांधी जे म्हणतात ना की इनको जेल में जाना ही पडेगा आय एम सपोर्टिंग हिज स्टेटमेंट. तुम्हाला वाटतं सरकार बदलेल? सरकार बदलेल, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. एका मोठ्या उद्योगपतीला मी 30 सप्टेंबरला माझी मुलाखत झाली, त्यांना मी सांगितलं की त्यांनीच विचारलं काय गणेशभाई देशमुख क्या होने वाला, त्या उद्योगपतीने मी सांगितलं की आता की सब आप लोगों को जब हर बात की खबर होती है मुझसे क्यों पूछ रहे, तो बोलते फिर भी आपको क्या ग्राउंड रियलिटी लग रही है. मी त्यांना सांगितलं की गुजरातमध्ये जर आमची एनसीपी नसती लढली तरी 91 म्हणजे आमदार हे काँग्रेसचे असते आणि याचे 79 यांचे असते कोणाचे बीजेपीचे. आणि त्यांना मी सांगितलं की राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बीजेपीचं जे सरकार आहे ते सगळे तिन्ही कडून जिंकून जाणार आहे आणि ते घडलंच. मी तुम्हाला आज सांगतो एनडीएच सरकार येणार नाही तर मोदी साहेबांचं प्राईम मिनिस्टर होणं म्हणजे ते राहिलं दूर. आता तुम्ही सांगा कसं की सगळ्या जगातला सगळ्यात श्रीमंत पक्ष आहे, गोष्ट खरी आहे. प्रॉपर्टी पॉइंट ऑफ व्ह्यू बीजेपी एवढा सामर्थ्यवान पक्ष आज जगात नाही. सदस्य नोंदणी त्यांची जास्त आहे, सदस्य नोंदणी आहे त्यांचं दिल्लीतलं हेडक्वार्टर म्हणजे कॉर्पोरेट हाऊस म्हणजे एखाद्या मल्टीनॅशनल कंपनी सारखं त्यांचं आहे. त्याचबरोबर राज्यातलं जिल्ह्यातलं तालुक्यातलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या नोटा बदली झाल्या त्याला सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त केलेला आहे. कारण तसं नसतं तर महाराष्ट्रातल्या सहकारी सोसायटी म्हणजे बँकांमधले पैसे अजून ते क्लिअर झाले नाही. जिल्हा सहकारी बँकांचे तसेच आहेत, जिल्हा सहकारी बँकात पडून आहेत. परंतु अमित शाह साहेबांचे ज्या बँकेचे चेअरमन होते तेवढे छोट्या बँकेमध्ये हजारो कोटी रुपये बदली झाले आणि त्यांना पैसे मिळून पण गेले. म्हणजे जर का असं असेल तर अशाला काय म्हणजे मोदी साहेबांशी कनेक्टेड राहा या देशामध्ये तुम्हाला मोदी साहेबांशी आणि अमित शाह साहेबांशी तुमचं सगळं अलगल होतं नाही. म्हणून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते तिथे चालले
नाही बघा प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये त्याला बऱ्याचशा किनार आहेत. ज्या लोकांचे काही बिझनेसेस किंवा काही अडचणीचे आहेत ईडीची किंवा स्पेशल इन्क्वायरी होण्याची भीती वाटते असे लोक पण काय गेलेत. काही लोकांना पक्षामध्ये त्याला असं वाटतं आम्हाला सापत नाही भाजी वागणूक मिळाली म्हणून काय गेले. गणेश नाईक यांना अशी भीती वाटत नाहीये. मला अजिबात भीती वाटत नाही. तुम्ही आता पूर्ण प्रचार सभेत आम्ही बघतोय बऱ्याचशा लोकांनी मूग उडून बसलेले आहेत नेते. गणेश नाईक मात्र मोदी अगदी उद्धव ठाकरे त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर खुलेआम टीका करतायत. नाही प्रश्न असा तुम्हाला ईडीची भीती वाटत नाही का? चौकशीची भीती वाटत नाही कसली? म्हणजे आमचा हात साफ आहे आणि मन पण साफ आहे. ओके मी तर म्हटलं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी बोललो होतो की तुम्ही आणि माझ्या खात्याची सगळ्या फाईलची चौकशी झाली पण सगळ्या फाईल सगळ्या चेक करून झाल्या ही पण खबर माझ्याकडे आहे. ओके म्हणजे मी त्याला बोललो होतो तुम्ही सगळ्यात मी साधारणपणे 14 वर्ष मंत्री होतो आणि सगळ्या गोष्टी तुम्ही करा ना. आम्ही जिथे राहतो त्या ठिकाणी न नोटीस देता सर्च घ्या दागिने किती आहेत पैसे किती आहेत किंवा कोणाच्या आमचे काय प्रॉपर्ट्या बिपट्या बेनामी फिनामी सगळ्या चेक करून घ्या. ओके त्याचं कारण असं आहे की राजकारणामध्ये येऊन पैसा कमवणं आणि जीवन सुखात करणं याच्यासाठी आम्ही कफलक नव्हतो खाऊन पण सुखी होतो. या ठिकाणी आम्ही अलोक राजकारणामध्ये मला आनंद मिळण्याकरता आणि त्याचबरोबर मला आनंद मिळाला आणि मी आजच्या क्षणाला सुद्धा टचवूड मी स्वतःला फार सुखी म्हणून समजतो. संघर्षामध्ये सुद्धा एक आनंद असतो. आता तुम्ही सांगाल का लक्षात आला का मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तर मोदी साहेबांची कारकीर्द ही वांजोटी झाली. वांजोटी ज्याला फ्रुटलेस म्हणजे काही त्याच्यात फल निर्माण झालेलं नाही आणि म्हणून मोदी साहेबांना पाकिस्तान मोदी साहेबांनी आपल्या भाषणातून एक 10 शब्द जर काढले तर मोदी साहेबांचं भाषणच होणार नाही. कोणते? पाकिस्तान हिंदुत्व तुमचा पुलवामा सर्जिकल स्ट्राईक हे जर असे काही शब्द जर 2-4 5 काढले ना तर मोदी साहेबांचं भाषणच होणार नाही. फौज सैनिक हमारा एअरफोर्स हमारा आर्मी हमारी नेव्ही ही हमारी नाही ही देश की नेव्ही आहे. ही काय मोदी साहेब पंतप्रधान म्हणून ते जिस देश का मैं प्राइम मिनिस्टर हूं उस देश की नेव्ही उन्होंने किया जसं काय मोदी साहेब तिथे सर्जिकल स्ट्राईक करायला गेले होते अशा आवेशाने आणि त्या दिवशी ते लोकांना कुठेतरी मतदान करताना उनको याद करोगे की नाही आप उनके याद के लिए आप मतदान करोगे. अरे तुम्ही जर अशा प्रकारची जर सैन्याने केलेल्या पराक्रमाच्या साठी तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा वापर स्वतःच्या पक्षाच्या मत मिळवण्यासाठी करणार असाल तर तुम्ही तुमची नैतिकता ठेवलेली नाही निवडणूक आचारसंहिता पण पाळली नाही असं माझं मत आहे. प्रॅक्टिकली अशा अनुषंगाने त्याला अशा शब्द म्हणजे सैनिकांनी केलेल्या पराक्रमाचा स्वतःच्या गोष्टीकरता वापर करण्याचं हे निवडणूक आयोगाने त्याला बंधन घातले पाहिजेत. आता राहता राहिला टोटली मिझरेबल आहेत. प्रश्न म्हणजे या मोदी साहेबांचं किंवा ते आता तुम्हाला तुमच्या माहिती का सांगतो 2014 पृथ्वीराज चव्हाणांचं राज्य म्हणजे मंत्रिपद संपलं त्यावेळेला ह्या राज्यावर 2,50,000 कोटीचं कर्ज होत. आता ह्या 4.5 वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणखी 2,50,000 कोटीचं कर्ज घेतलं. 5,00,000 कोटीचं कर्ज झालं आपल्या राज्यावर आणि 5,00,000 कोटीचा कर्ज म्हणजे 2,50,000 कोटीचा कर्ज ऍडिशनल करून टोल नाके तसेच आहेत. शाळांची दुरावस्था ग्रामीण भागावर त्याच आहेत. हॉस्पिटलच्या दुरावस्था तशाच आहेत. रस्त्यांची दुरावस्था तशाच आहेत. शेतकऱ्यांच्या म्हणजे कथाव्यथा काय बदललेल्या नाहीत. अशा परिस्थितीमध्ये प्रॅक्टिकली या लोकांनी जे राज्य केलं ना हे फक्त स्वपक्षाच्या आणि स्वहिताच्या गोष्टीकरता मदत करणाऱ्या लोकांसाठी राज्य केलं सर्वसामान्य जनतेकरता राज्य केलेलं नाही. विकास झालाच नाही तुमचं म्हणणं आहे. काय विकास झालेला आहे? काय विकास काय झालेला आहे? विकास हा घडतच होता. 2,50,000 कोटीचा आणखी कर्ज घेतलं त्याच्यातून काय रिझल्ट निघाले? आज आजच्या स्टेजला ह्या राज्यामध्ये आणि देशामध्ये आता देशामध्ये तुम्ही सांगून गेले सर का की BSEL तुमची MTNL आणि BSNL या दोन्ही कंपन्या विक्री करायला निघणार आहेत. कुठल्या? टेलिफोन
टेलिफोनच्या आणि लिहून घ्या पुढच्या कालखंडामध्ये बीपीसीएल एचपीसीएल आयपीसीएल ओएनजीसी म्हणजे ह्या पण कंपन्या विक्रीला निकाळतील. एअर इंडियाचं सुद्धा म्हणजे स्थित्यंतर होऊन खासगीकरणाकडे जाईल. आता ह्या जेट कंपनीकडे असलेले 80,000 कोटीचं कर्ज त्या गोयल यांना 1 रुपया देऊन ती म्हणजे बँकांचं कर्ज आपल्या डोक्यावर घेतलं आणि इतिहास कंपनी जी दुबई म्हणजे ग्लोब कंट्रीतली होती त्यांना 160 रुपये शेअरने त्यांना पैसे देण्याची भूमिका घेतली गेली. संशयास्पद सगळं आहे आणि ह्या अशा वातावरणामध्ये जनक्षोभ. आता ही लढाई राहुल गांधी विरुद्ध मोदी नाही, ही क्रोधित जनता विरुद्ध मोदी लढाई आहे. मोदी साहेबांनी जे पेरलं तेच उभे होते. जे मागच्या वेळेला ज्या तत्कालीन राज्यकर्त्यांच्या विषयी जनसामान्यांमध्ये क्रोध त्यांनी निर्माण केला तोच क्रोध यांच्या त्यांच्या दुनिया जाहिरा ती काढा ना. गॅस विषयीच्या पेट्रोल विषयीच्या महागाई विषयीच्या त्यांचे आंदोलन भाजपच्या नेत्यांनी केलेली आंदोलन हे जर लावले तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे राज्याच्या म्हणजे खुर्चीवर बसायला. जर तुम्ही काढलं ना आणि त्यावेळचे दर आणि यावेळचे दर बघितले तर यांना माल लाज वाटली पाहिजे कोणाला. म्हणजे 400 रुपयाचा गॅस सिलेंडर काही ठिकाणी 900, 1,000, 1,100, 1,200 पर्यंत गेलं. पेट्रोलच्या किमती आणि इंटरनॅशनली क्रूडचे ऑइल कमी असताना या ठिकाणी देशामध्ये म्हणजे पेट्रोलचे किंवा डिझेलचे भाव कमी कमी नाही झाले त्या तुलनेमध्ये. तो जर ग्राफ जर तुम्ही मांडला तर त्या हिशोबामध्ये 40 रुपयांनी पेट्रोल आणि साधारण 35 रुपयांनी डिझेल द्यायला पाहिजे. परंतु नाही या निवडणुकीमध्ये विकासाचे जे मुद्दे आहेत ते दोन्ही पक्षांकडून दिसत नाहीये. नाही दोन्ही पक्षांकडे तुम्हाला मी पुढे येतो तुम्हाला. आता बघा तर ह्या ठिकाणी एलआयसीचे पैसे वापरले, लाईफ इन्शुरन्स कंपन्यांचे पैसे वापरले केंद्र सरकारने, आता प्रॉव्हिडंट फंडचे पैसे वापरले. उर्जित पटेलने जो म्हणजे राजीनामा देऊन तो निघून गेला तर ते आता हे 2,000 रुपये काहीतरी शेतकऱ्यांच्याकडे वाढवतात ना ते करण्याकरता 3.5 लाख कोटी रुपये 3.5 लाख कोटी रुपये हे घेण्याकरता त्याच्यावर आग्रह होता. तो गेला. नेहमी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर हा कॉमर्स फॅकल्टीचा असतो. आताचा म्हणजे गव्हर्नर हा म्हणजे आर्ट्स फॅकल्टीचा आहे. म्हणजे एखाद्या लोहाराला सांगायचं की तो सोनाराचं काम कर. अशा प्रकारचं चित्र विचित्र सगळं कारभार चाललेला आहे. राहता राहिला लक्षात आला की आता मी तुम्हाला म्हणजे आता मी ज्या शहरामध्ये आता आहे आपण जिथं बसलो ती नवी मुंबई आहे. नवी मुंबईला मी 19 वर्षापूर्वी शब्द दिला होता की 1 पैसा पाणीपट्टी वाढू देणार नाही. 19 वर्ष पाणीपट्टी न्याय वाढली. या ठिकाणी घरपट्टी वाढणार नाही डोमेस्टिक याच्यामध्ये. 1 पैसा घरपट्टी वाढली 1 वर्षात त्याचं 20 वर्षात होतील 1 वर्षानंतर. माझ्यासारखा छोटा खेडेगावात जन्मलेला त्या ठिकाणी छोट्या प्रमाणात मध्ये काम करणारा एक छोटा म्हणजे जनतेला शब्द दिलेला शब्द पाळू शकतो. मग ह्या लोकांनी विचार करून शब्द दिलेले नाहीत की अशा हवेत फेकले शब्द. कुठलाही शब्द देताना त्याच्या पूर्तता होण्याच्या अनुषंगानं तशा प्रकारची जडणघडण विचाराची अगोदर पेपरवर करायला पाहिजे ना. तर शब्द दिले पाहिजेत. जे शब्द पुरे होऊ शकत नाहीत असे शब्द देण्यामध्ये काय अर्थ आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की मोदी साहेबांच्याकडे काहीही त्या ठिकाणी सांगण्यासारखं राहिलेलं नाही. आता काल परवा सोलापूरच्या सभेमध्ये मनसेचे प्रमुख श्री राज ठाकरे यांनी सांगितलं की हे लोकांना दिलेले ही जातीय त्याला काय आपण म्हणतो त्याला आपण आरक्षण ही नसलेल्या म्हणजे मुडगर असलेल्या नोकऱ्यांच्या साठी लोकांमध्ये झगडे लावलेत. ही गोष्ट खरी आहे. आय एम सपोर्टिंग ही स्टेटमेंट. 96% नोकऱ्या ह्या खासगी मध्ये आहेत, 4% नोकऱ्या ह्या सरकारमध्ये आहेत. ओके. आणि असं असताना सुद्धा त्यामध्ये धनगरांना एक वेगळी म्हणजे पुढे बांधून दिली. त्याचबरोबर म्हणजे असलेल्या लिंगायत लोकांना वेगळी पोळी बांधून दिली गेली. ओबीसीच्या मध्ये आणि आज सगळ्यांमध्ये मराठामध्ये या सगळ्यामध्ये एकमेकांविषयी संशय निर्माण करण्याच्या भूमिका या सरकारने केलेल्या आहेत.
आणि आणि त्याचीच पापात ते फेडणार आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की येत्या याच्यामध्ये टोटल जो ग्राफ देशामध्ये साधारण 95 खासदार हे बीजेपीचे देश सर्व कमी होतील असा माझा अंदाज आहे. आणि बीजेपी विल लार्जेस्ट सिंगल पार्टी, परंतु त्यांची एनडीए आणि बीजेपीची स्ट्रेंथ ही प्राइम मिनिस्टर पदाला टच होण्यासारखी असणार नाही. म्हणजे पर्यायानं म्हणजे तुम्ही सांगा युपीएचं सरकार, युपीएचं सरकार पण येणार, युपीए प्लस थर्ड फोर्स याच्यातून सरकार निर्माण होईल. जसे 1977 ला जयप्रकाश नारायण साहेबांच्या नेतृत्वाखाली जशी ती एक प्रकारचं वातावरण तयार झालं आणि जनतेनं त्या ठिकाणी म्हणजे ललकार एलगार पुकारला, जनतेनं त्या ठिकाणी ललकारी दिली आणि जनतेनं स्वतःचं आपलं सरकार निर्माण केलं, असे कोण म्हणजे कोणी हाच असेल तर देशाचं उद्धार होईल असं काही ठिकाणी कोणाला दिला जनते. आणि भारतीय जनता ही या देशाची मालक आहे. तसं होईल असं तुम्हाला वाटतंय? होणार असं माझी माझी पक्की खात्री आहे. जे मोदी पंतप्रधान नसतील, एनडीएचाच कोण असणार आहे, तर मोदी मोदी असण्याचा प्रश्न येणार नाही. देशभरामध्ये असं वातावरण दिसत आहे, वातावरण दिसतं म्हणजे बघा ते आता हे लोकांना घाबर लोकांना भीती किती आहे. लोक आता गणेश नाईक जे ओपन स्पष्ट बोलतो असे बोलणारे फार कमी लोक आहेत. बाब अशी आहे की लोक समजणे वाले समज गे, ना समजे हो अनाडे आहे. आता पूर्वीच्या कालखंडासारखा समाज निर्बुद्ध नाही, समाज समजतोय आणि समाज जे त्याला योग्य वाटत ते करणारच आहे. कोणी कितीही वृत्तपत्रामधून जाहिराती आणल्या, किती म्हणजे मोठ्या म्हणजे एक अटल बिहारी वाजपेयी साहेब हे जंटलमन पॉलिटिशियन होते, भले ते कुठल्या पक्षाचे असते तरी सुद्धा. अशा ह्या जंटलमन असलेल्या पंतप्रधानाला सुद्धा 2004 साली पराभव सांग प्रमोदजी महाजन ज्याला त्याचे प्रमुख होते, त्यांच्या निवडणूक यंत्रणेचे शायनिंग इंडिया त्यांचा हा नारा होता. इंडिया शायनिंग नाही झाली एक लागला. माझा विश्वास आहे की एकूण पहिला टप्पा दुसरा टप्पा म्हणजे की 2 दिवसानं शेवटच्या टप्प्यानंतर ज्याला 23 मेला ज्याला रिझल्ट लागेल त्यावेळेला या देशामधल्या धर्मांध देश विघातक मी मी ते दुसऱ्यांना देशद्रोही म्हणतात ना, तर मी म्हणतो हे देश विघातक आहेत. याने देशाचं वाटोळं करण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे. किंबहुना देशातल्या धर्माधर्मामध्ये आगी लावून माणुसकी धर्मच या लोकांनी नष्ट करण्याचा मार्ग अवलंबलेला आहे आणि म्हणून येणारा काळ यांना माफ करणार नाही. ते सरकार जाईल, सरकार जाईल आणि यांच्या केलेल्या पापाचे फळ त्यांना भोगावं लागतील. आता यांनी सुडाचं राजकारण सुरू केलेलं आहे, नको नको त्याच्यावर ईडीच्या धारगी रात्री अपरात्री. आता किती म्हणजे 70-80-90 वर्षाच्या माणसाला सुद्धा पूर्ण इन्क्वायरी झाली तरी सुद्धा त्याला जन्मतच सडवण्याचं काम चालू केलेलं आहे. हाताने हिनी त्याने ही परंपरा सुरू केलेली आहे, ही परंपरा त्यांच्याच कामाला येईल. त्याने जो मार्ग दाखवला, तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या हुकुमशहाचा किंवा ज्या गँगस्टरचा मार्ग कमांड करण्याचा जो असतो त्याच मार्गाने त्याला जावं लागतं. भारताची लोकशाही आजवर टिकली होती, ती लोकशाहीच्या चौकडीत चालली म्हणून टिकली होती. भारतामध्ये हुकुमशहा होण्याचा कोणी आजवर प्रयत्न केला नव्हता. आजूबाजूच्या संपूर्ण आशियामध्ये ज्या ज्या लोकांनी हुकुमशहा पद्धती त्याला त्यांना त्याच मार्गाने जावं लागलं, भारतामध्ये त्या पद्धतीचा हा मार्ग परत सुरू झाला होता. वन मॅन आर्मी, ओके, म्हणजे आम्हीच करू ते पूर्व दिशा, म्हणजे हिटलर शाहीकडे यांचा जो म्हणजे पावलं चाललेली आहेत, यांनी त्या पावलांकरता ज्या ज्या लोकांना छळलेलं आहे काल त्यांचा सुडूक होईल. या देशामध्ये लोकशाही संपतच तुम्हाला वाटतं? लोकशाही संपणार नाही म्हणून मी बोलतो, हे पण यांचा पराभव होणार आहे. नाही, आता सध्या लोकशाही नाही आहे, लोकशाही नाहीच आहे ना. कोण कोण कुठे 2014 पासून आतापर्यंत हे सरकार आलं तर लोकशाही लोकशाही आहे कुठे? जो त्यांच्या विरुद्ध बोलतो तो देशद्रोही होतो, जो त्यांच्या विरुद्ध बोलतो त्याची लगेच इन्कम टॅक्सची इन्क्वायरी, ईडीची इन्क्वायरी, म्हणजे एसआयटी मधून इन्क्वायरी. काही लोकांचं म्हणजे दुसऱ्या जातीचा धर्माचा बघितला त्याच्यावर आणले, म्हणजे काही लोकांना म्हणजे जीवनातून ठेवले, काही लोकांना राजकारणातून उठवले, काही लोकांना अर्थकारणातून उठवले, काही लोकांना समाजातून उठवले. म्हणजे हे यांचे काय मेथोडॉजी एक नाही, विविध प्रकारचे मेथोडॉजी आहे. का असे प्रयोग गणेश नाईकांवर झाले? गणेश नाईकांवर झाले. गणेश नाईक नाही का भीक खरं असा यांच्या प्रयोगाला? कारण आमच्यामध्ये सात्विकता आहे. तुम्ही तुम्हाला दिलेल्या जीवनाचा दुरुपयोग कराल
तुमची शक्ती जर तुम्ही विनाशासाठी वापराल तर तुम्हाला त्याच विनाशक शक्तीतूनच तुम्हाला जावं लागेल. आम्ही कधी आयुष्यामध्ये विनाशक विचारच केलेला नाही, त्याच्यामुळे त्या गोष्टीची भीती आम्हाला वाटत नाही. तर मग पुढचा प्रश्न असा आहे, म्हणजे देशाच्या राजकारणावर आपण बोललो, देशातलं सरकार जाईल असं तुमचं म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रामध्ये सुद्धा 6 महिन्यानंतर हे सरकार, युतीचं सरकार जाणार. या ठिकाणी सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष सरकार येणार. नाही पण काँग्रेस राष्ट्रवादीचे बहुसंख्य नेते हे तर त्यांच्याकडे चालले पाहिजे, बीजेपीमध्ये ज्या जनक्षोभ होतो ना त्याला नेत्यांची गरजच लागत नाही. जनक्षोभ होतो त्याला नेत्यांची गरज लागत, दुसरे नेते निर्माण होतात, ती काळाची गरज असते. बाबासाहेब जे कोण नेते गेले त्यांच्या व्यक्तिगत विषयी माझं काय मला बोलायचं नाहीये, परंतु जो तो आपल्या आपल्या अडीअडचणी करता आपापल्या सोयी करता विविध पक्षांमध्ये प्रवेश करत असतो, म्हणजे त्याचे राजकीय ऍडजस्टमेंट असेल किंवा काहीतरी ते म्हणजे दुसऱ्या काही ऍडजस्टमेंट असतील, म्हणून ते त्या गोष्टी करतात. परंतु मी आत्मविश्वास सांगतो, येत्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या ठिकाणी युतीला पराभवाला सामोरं जावं लागेल. किती यांनी आट्टापिट्टा केला आणि किती म्हणजे वाघाने वाघाचे दात मोजले आणि वाघाने तुमच्या अफजल खानाचा खोतला काढायच्या भाषा केल्या, तरी सुद्धा भविष्य काळामध्ये जनता यांना माफ करणार नाही. शिवसेना भाजप युती अशी तर असली. हे बघा, एनडीएची सत्ता गेली मी जाणार आहे, त्याच्यानंतर यांची युती राहत नाही कोणाची. महाराष्ट्रामध्ये युती नसणार, युती राहणार नाही, कारण ते आता खरं म्हणजे या वेळेला युती झालेली आहे, ही मजबुरीची युती आहे. या ठिकाणी पक्षप्रमुखांच्या काही सहकार्यांना युती नको होती आणि काही सहकार्यांना युती पाहिजे होती. त्याच्यात प्रामुख्यानं सगळ्या खासदारांनी युती पाहिजे होती, म्हणजे भाजपच्या सुद्धा आणि शिवसेनेच्या सुद्धा. काही पक्षाच्या नेते लोकांना, शिवसेनेच्या प्रामुख्यानं ही युती नको होती, परंतु त्या लोकांनी केलेल्या गर्जना सगळ्या व्यर्थ झाल्या. म्हणजे पहिले मंदिर बाद में सरकार, आता पहिले सरकार नंतर मंदिर, फुरसत मिळाली तर. ऑन द कॉन्ट्री यांचा यांच्या मनातला धर्म खरा, देव पण खरा, देश पण खरा, पण यांच्या मनातला धर्म खोटा, यांच्या मनातला देव पण खोटा आणि धर्म पण खोटा, आणि त्याचं यांच्या देशातल्या विषयी असलेली भावना सुद्धा खोटी नकली आहे. शिवसेना बदलले तुला वाटतं? तुम्ही एकीकडे शिवसेनेचे नेते होता. शिवसेना आता प्रश्न असा आहे की डॉक्टर आपले बाळासाहेब ठाकरे असते तर अमित शहाचा फॉर्म भरायला गेले असते. मी तुम्हाला म्हणतो प्रश्न विचारतो नसते गेले नाही. ज्या छत्रपती शिवाजी स्मारकाच्या फाउंडेशन ठेवण्याकरता समुद्रात हॉवरक्राफ्ट म्हणजे बोटीने ते गेले असताना, त्याच बोटीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि त्याच बोटीमध्ये नरेंद्र मोदी होते. नरेंद्र मोदीने यांच्याकडे ढुंगून बघितला पण नव्हता, हे तुम्हाला आठवत तुम्हाला का नाही? आता तेच नरेंद्र मोदी कामच्या पंतप्रधान झाले. आम्ही लातूर उस्मानाबादच्या मिटिंगमध्ये म्हणजे आपण हिंगाचा पोत संपल्यानंतर तो वास राहतो, हिंग नसतो, तशा प्रकारच्या अवस्थेमध्ये शोलेमध्ये विरू आणि जयची जोडी कशी असते तसे हात धरून स्टेजवर आले, ही गोष्ट बघितलं तुम्ही? बघितलं. मग हे मोदीच जे प्रेम दिसत जे पक्ष प्रमुखांवर ते तुम्हाला खरं वाटत ते खोटे काय होईल नेमकं काय खोटे? हे फक्त म्हणजे स्वतःच्या म्हणजे हे गरजेपोटी निर्माण झालेली युती आहे. ही कोणी सांगा म्हणजे हिंदुत्वाच्या आमचा म्हणजे काय आमचा समान दुवा काय हिंदुत्व आहे, खोटं आहे. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातला मंत्री सुभाष देसाई यानं ज्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं की त्या आमच्या बावकलेश्वर मंदिराचं त्या ठिकाणी तुम्ही धोरण तयार करा, जर का तुम्ही धोरण तयार केलं तर आम्ही त्या ठिकाणी त्याला मान्यता देऊ, जी पॉलिसी पहिली सुभाष देसाईने पाठवली त्याच्यानंतर त्यांनी बदल केला की ज्या मंदिरांच्या विषयी किंवा अन्य धार्मिक स्थळांविषयी कुठल्या तरी न्यायालयाने आदेश काढलेले आहेत त्या मंदिराला ही पॉलिसी लागू होणार नाही, हा क्रॉस नंतर टाकला. नंतर टाकून
ते मंदिर उद्ध्वस्त केलं गेलं. ओके, आता ठीक आहे, मंदिर उद्ध्वस्त केलं त्यांची कर्म त्यांच्याकडे, परंतु शिवसेनेची सभा असताना एक गाणं लागतं, देव देशाने धर्मापायी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती. कुठं गेला तुमचा धर्म, कुठं गेला तुमचा देव, कुठं गेला तुमचा देश, हे सगळं खोटं आहे. यांचं अंतकरण जर एक्सरे जर नरेंद्र मशीन आले ना, तर म्हणजे सुभाष देसाईने हा निर्णय घेतला हे उद्धव ठाकरेंना माहित नसेल तुम्हाला वाटतंय का? मी तुम्हाला वाटतं विचारतो. बरोबर, माहित असणार. जर एक्सरे काढली गेली ना त्यांची, तर नवीन धर्म म्हणजे आपण बोलतो ना MRI वगैरे सारखी मशीन, जर एखादं मन मनामध्ये काय चाललंय हे जर शोधण्याचे जर मशीन आले ना, तर यांचं हिंदुत्व खोटं आहे, यांचा धर्म पण खोटा, यांच्या मनात असलेला देव पण खोटा, आणि यांचं देशप्रेम पण खोटं आहे, हे सिद्ध होईल. नाही, तुमचं जे मंदिर पाडलं नवी मुंबई हा खाऊ तुमच्या जिव्हारी लागलाय. नाही बघा, माझ्या नाही तो, त्या असलेल्या लाखो लोकांनी ती मंदिर बघितलेलं आहे. त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची कुठे त्या ठिकाणी जागा म्हणजे बलकावायची, अरे जागा बलकावायची असते त्या ठिकाणी झोपड्या दुकानं घोडान बांधली असती, तिथे हजारो झाडक्या लोकांनी लावले, कोणी ट्रस्टच्या लोकांनी. मी त्याचा फक्त हितचिंतक होतो, आमच्या कुटुंबातला कोणी त्या ट्रस्टवर नव्हता. होते आमचे म्हणजे मला मानणारे माझ्या नात्या होत्या ते लोक होते, ही गोष्ट खरी आहे, पण तिथे काय नंदनवन आहे तिथे, आणि ते अशा गणेशनाच्या द्वेषापोटी ते तोडलं गेलं. आणि माननीय मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली होती, मी त्यांना बोललो होतो, मी त्यांना सांगा गणेश नाईकवर फिजिकली म्हणजे शारीरिक तुम्ही हल्ले करा, राजकीय करा, आर्थिक कोंडी करा, सामाजिक कोंडी करा, त्या देवाला कसला राग काढता. हे मुख्यमंत्र्यांना बोललो होतो मी, नेमकं कारण काय मंदिरावर राग करण्याचं कारण? गणेश नायकावरचं राग म्हणजे तू ते म्हणते गणेश नायकाच्या राग मनातलं, त्या गणेश नायकाविषयी असलेला जो द्वेष, तर त्याचं ते गणेश नायक इथं जर कनेक्टेड नसतं ते मंदिर तुटलं नसतं. हे मी जाहीर बोलतो, आणि बाकीच्या गोष्टी सापडल्या नाही, म्हणतो राग मंदिर. आणि ते पुरा तुम्हाला पुस्तक देतो मी तुम्हाला, आता ते पुस्तक तुम्हाला देतो मी, का तुम्हाला लक्षात तुम्हाला दिलं तुम्हाला मागे मी का नव्हतं दिलं? नाही, हा तुम्हाला आता पुस्तक देतो, तुम्हाला ते सिद्ध नेमकं काय केलं प्रेक्षकांना नेमकं म्हणजे जो सुप्रीम कोर्टाने सांगितलं, मुख्यमंत्र्यांना त्या ट्रस्टच्या लोकांनी सांगितलं की जाऊ तुम्ही तिथे, तुम्ही जर आम्हाला म्हणजे मंदिर वाचवण्यात मदत करा. मुख्यमंत्र्यांनी तर रिमार्क मारला, CEO MRDC सांगितलं की तुम्ही, आम्ही जर का कोर्टाने जर मान्यता दिली तर आम्ही याविषयी धोरण जाहीर, पुन्हा नवीन धोरण तयार करू. सुप्रीम कोर्टाने सांगितलं हरकत नाही, 8 आठवड्यामध्ये तुम्ही धोरण तयार करा. धोरणाची कॉपी सबमिट केली गेली, परंतु अँड फायनल कॉपी करताना त्याच्यामध्ये क्लॉज टाकला गेला की ज्या मंदिराविषयी किंवा कुठल्या धार्मिक स्थळाविषयी याच्या अगोदर कोर्टाने जर डिमॉलिशनचे ऑर्डर दिले असतील तर त्यांना हे लागू होणार नाही. म्हणजे जाणूनबुजून या बाबकलेश्वर मंदिराला ती बाब लागू होऊ नये म्हणून तो क्लॉज एक एक्स्ट्रा टाकला गेला. हे मुख्यमंत्र्यांचं कोणी ऐकलं नाही? मुख्यमंत्र्यांचं नाही ऐकलं ना, म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा हातभर झाले त्या प्रकरणामध्ये. मुख्यमंत्र्यांनी ज्या मुख्यमंत्र्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की तर तुम्ही अशा प्रकारच्या आम्हाला जर म्हणजे सवलत दिलीत तर आम्ही या विषयी धोरण तयार करू, त्याच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या सुभाष देसाईंनी मूल असलेल्या दिलेल्या त्या धोरणाच्या मध्ये एक क्लॉज तो टाकून त्या मंदिर तुटेल अशा प्रकारची सोय केली गेली. आणि म्हणून मी बोलतो की यांच्या मनातला धर्म खोटा, यांच्या मनातला देव खोटा, आणि यांचं देश प्रमुख खोटे, हे लोकांना उल्लू बनवत आहे. महाराष्ट्राचं सरकार येणार नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, कसं महाराष्ट्र सरकार तो पहिलाचा मुद्दा झाला, पण यांची ही दांभिकता बघून, यांच्यातला खोटेपणा बघून समाज कसा यांच्यावर विश्वास ठेवेल? अजून सुद्धा बोलतात की आमचा समान धागा हिंदुत्व, कसलं हिंदुत्व? तिथे अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्याच्या भाषा करता, या ठिकाणी कोर्टाने तुम्हाला सवलत देऊन सुद्धा तुम्ही बाबकलेश्वर मंदिर पाडता. मग तुमच्या मनातला तुम्ही माणसाचे द्वेष आहेत का देवाचे द्वेष आहेत? गणेश नाईक इंटरनेट आहे, गणेश तुमच्यावर राग काढता आला नाही, राग काढता आला म्हणून देवावर काढला. आणि तो त्या अनुषंगाने फार लाखो लोकांच्या भावना दुखावल्यात आणि त्याचे प्रसाद उमटतील ना आता, त्याचा परिणाम होईल ना. आणि दुसरी गोष्ट अशी की टोटली फेलर झालेलं सरकार आहे, याच्यामध्ये काय झालेलं आहे?
या आम्ही आमच्या सरकारच्या वेळेला घेतलेल्या सगळ्या धोरणाचा उद्घाटन करायचं काम हे लोक करत आहेत सध्या. तुम्हाला काय फरक काय वाटतं तुमच्या सरकारमध्ये या सरकारमध्ये? नाही, आम्ही सुद्धा संतच होतो, म्हणजे आमचा स्पीड काय फार फास्ट नव्हता, परंतु या सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे असं एक म्हणजे केमिकल आहे, त्यांच्या कुठल्या मंत्र्यावर आरोप झाले का एका मिनिटात ते आरोपाचे उच्चाटन करतात. आमच्या मंत्रिमंडळात असलेल्या ज्या ज्या मंत्र्या आरोप झाले त्या त्या मंत्र्यावर कारवाई करण्याची लगेच मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली का नाही? फक्त एकनाथ खडसे सोडून, एकनाथ खडसेंचा अपवाद सोडता मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांच्या आरोपांना लगेच व्हाइटनर लावून त्याचा पेपर चकाचक क्लीन करून टाकला. एकनाथ खडसेंवर का अन्याय केला गेला? आता ते आता ते मुख्यमंत्र्यांनी विचारलं, तुम्ही जरा बाबा एकनाथ खडसे तुम्हाला काय म्हणजे त्याचा भ्रष्टाचार तुम्हाला उठादर का दिसला, हे तुम्ही विचारा त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रतिस्पर्धी होते म्हणून. आता मला काय माहिती तुम्हाला प्रश्न, तुम्ही म्हणजे राजकारणाचं विश्लेषण तुम्ही करता, आता म्हणजे ते तुम्हाला जास्त माहिती, मी बोलण्यामध्ये काय अर्थ नाही. किंवा एकाच बोला विचारावं लागेल ते नाथा बोला. तुमच्या सरकारमध्ये पण बऱ्याच लोकांना वाचवलं गेलं होतं. आमच्या सरकारमध्ये ज्या ज्या लोकांना आरोप झाले त्या त्या लोकांना पाय उतरावा लागला. विलासराव देशमुख यांचं फक्त ते म्हणजे शूटिंगच्या करता तो मुलगा आणि ताच लगेच पाय उतर झाले. अशोक चव्हाण आदर्श म्हणून झाले. ज्या ज्या लोकांवर काय काय विधान झाले त्या त्या लोकांना पाय. पण तसं या मुख्यमंत्र्यांवर काही आरोप झालेले नाही. मुख्यमंत्र्यांवर आरोप नाही झाले, पण मंत्र्यांवर झाले. म्हणजे ते म्हणजे इनडायरेक्ट ऐकून घ्या, म्हणजे घरच्या मुलांवर झाले, म्हणजे बापावर झाल्यासारखं झालं ते. असं पण वाटत मनमोहन सिंगच्या बाबतीमध्ये झालं होतं. हा म्हणजे आता म्हणजे प्रश्न असे आपण काय म्हणतो, शेवटी जर त्या या घटनेला त्या म्हणजे त्या कुटुंबाचा प्रमुख जबाबदार असतो. ओके, माननीय मुख्यमंत्र्यांनी ती नैतिकता बघून एकतर त्याने म्हणजे ती कुठला केमिकल आहे त्यांच्याकडे बाटली, हा ते क्लीन चिट नक्की योग्य ठिकाणी वापरावी ऐकला आणि सर सगळं त्या ठिकाणी वापरली जात नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मागे ते 6,000 कोटीचा जो टेंडर होता त्यातला चिकीचा तो रद्द बदल करून केला, सुप्रीम कोर्टाने रद्द केला ना. मग त्या ठिकाणी तो काय खरा खोटा त्याची प्रोसेस काय होती आश्चर्यही उडलेत. म्हणजे प्रश्न असा आहे की खोट पण रिटर्न बोल अशा जागा अति जास्त चालत नाही आणि विरोधक कधी सत्ताधारी होणार नाहीतच अशा आयुर्भावामध्ये विरोधकांना टिकिट फॉर ग्रँटेड करणं सुद्धा योग्य नाही. आणि मी एकच सांगतो की जात्यातले रडतात सुपातले हसतात, पण सुपातल्यांना नाही माहिती कधी ना कधी जात्यात जावं लागेल पुढच्या काळामध्ये. हो हो, जातात असतील डेफिनेटली. मी सांगतो ना याच्यातल्या बऱ्याचशा लोकांना भविष्य काळामध्ये कोर्टांचे कोर्ट कचेऱ्यांच्या आणि हे बघ आता 15-15 वर्षापूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराच्या खटल्यांचे निकाल लागले आता 15-20 वर्षानंतर लागल्याने जेलमध्ये गेले. प्रश्न असा की जे क्रिएशन कराल ते काय ते इव्हेंट झाला का तो वायपाट होत नाही, तेच राहत रेकॉर्ड राहत. यांनाही त्याची फळं भोगावी लागतील डेफिनेट. जे कोण करते त्यांना त्यांची फळं भोगावी लागतील याच्यात कुठे तिथं काय राहणार. शेवटी रेकॉर्ड आहे, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणाला तिथं सुटका नाहीये. जे उद्याला तुम्ही मी आपण जर चुकलो तर आपण आपल्याला सोडणार आहेत का कोणी? नाही सोडणार. सोडून तुमच्याकडे उत्पादन शुल्क सारखं जे खातं होतं गेली अनेक वर्ष होतं आणि उत्पादन शुल्क म्हणजे एकदम ते भ्रष्टाचाराचं आधार होतं. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावर कुठलाही भ्रष्टाचार आरोप झाला नाही, नंतर नेमकं फॉर्म्युला काय होतं? नाही, गणेश नाही एवढे वर्ष मंत्री असताना त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही की तुमच्या फाईल तपासल्यानंतर तुम्हाला काही मिळालं नाही त्याच्यामध्ये? काय प्रश्न असा आहे की एखादा शिपाई टू टॉप टू बॉटम कमिशनर पर्यंत एकाने कोण घटकाने गणेश नाही आमच्याकडे पाण्याची बॉटल मागितली. चाय पाणी तर तो नोटांचा चाय पाणी आम्हाला मी कधी घेतलाच नाही, परंतु नॉर्मली प्रॅक्टिकली सुद्धा कोणाचं मी चाय पिलेलं नाही, पाणी पिलेलं नाही. कुठेतरी दौऱ्यावर जायचो त्या हॉटेलमध्ये आम्ही जर उतरलो हॉटेलचं बिल भरून नंतर आम्ही गाडीत बसायचो. आम्ही कधी अधिकारी वर्गांना त्या कामासाठी लावलेलं नाही, म्हणजे नुसत्या एक्साइज मध्ये नाही भ्रष्टाचार केलाच नाही. गरजच नाही भासली ना, आपल्या गरजाच कमी आहेत. म्हणजे अन्न वस्त्र निवारा एवढा आपल्या गरजा, आपल्याला काही परत शांतपणा करण्यासाठी काही पैशाची गरज असत नाही. आणि मला माहितीये की जो पैसा आपल्याला झोप येऊ देत नाही तो पैसा आपल्याला नको आहे. एक तर चोरांनी चोरीतील आणि लुटून नेतील किंवा ईडीची किंवा आयडीची धार पडेल, कशाला पाहिजे तो पैसा? ज्या गोष्टीच्या असण्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य तुमचं जर नीट राहत नसेल तर ती गोष्ट ठेवायची नाही. भ्रष्टाचार केलाच नाही की भ्रष्टाचार पुरावे ठेवले नाहीत
आता प्रश्न असे पुरावे म्हणजे जर भट्टाघात केला तर कुठे ना कुठे चुकून पुरावा राहतोच एखादा. काय बोलतो मी, मी आम्ही केलाच नाही. ओके, भट्टाघात केलाच नाही म्हणून त्या ठिकाणी मी मी चॅलेंज दिलं, ओपन चॅलेंज दिलं होतं. माझ्या बाबतीत अँटी करप्शनच्या नको सीबीआयची इन्क्वायरी लावा आणि फास्ट ट्रॅक कोर्ट मधून करा. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं सांगणारा गणेश नाईक एकमेव मंत्री हो. काय ईडीची म्हणजे अँटी करप्शन नको सीबीआयची लावा. ओके, आणि ओपन मध्यंतरी भाजपमध्ये जाणार अशी काही चर्चा होती. हे बघा प्रश्न असेल, मी सगळ्यात पक्षात म्हणजे भाजपमध्ये आरपीआय मध्ये मनसेमध्ये शेका पक्षामध्ये तुमचे एमआयएम मध्ये शिवसेनेमध्ये सगळ्यात आता प्रश्न असेल. लोक छापतात, लोक बोलतात, त्याच्या तोंडावर आपण हात देता येते का? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाटत ते लिहितात. ते राष्ट्रवादी तुम्ही सोडणार नाही, नाही सोडणार. राष्ट्रवादीचे जोपर्यंत राष्ट्रवादी संपूर्ण किनाऱ्याला सुरक्षित जात नाही तोपर्यंत त्या जहाजावर मी उतरणार नाही. पवार साहेबांची भूमिका नाही ऐकून घ्या. राष्ट्रवादीच जहाज हे वादळात सापडलं, वादच नाही करा. आम्ही आम्हाला एवढा पराभवाला सामोरं जावं लागलं. काही परिस्थिती जहाज नादुरुस्त पण झालं, पण ह्या नादुरुस्ताने वादळातून बाहेर निघेपर्यंत ह्या जहाजावर मी उतरणार नाही. हे जहाज किनाऱ्याला लावू आणि त्याच्यानंतर पुढचा काय करायचं नंतर ठरवू. नाही या सरकारने, या मुख्यमंत्र्याने, या पक्षाने तर दादा चांगली ऑफर दिली. नाही नाही, अरे तुम्हाला सांगतो की आता जुन्या परत रिपीट रिपीट कर, मी ज्या पक्षातून आलो त्या पक्षात येण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झाले. मी आता मला मुख्यमंत्री पद दिलं तरी बनणार काय, आय डोंट नो. नाही मी मला ते स्वप्न पण नाही कुठली मुख्यमंत्री बनण्याची किंवा म्हणजे आर्टिफिशियली लाचारी करून मंत्री बनण्याची किंवा काही गोष्टी ग्रहण करण्याची आपली इच्छाच नाही. जे आपल्याला मिळेल ते आपल्या म्हणजे कष्टातून आपण जर डिझर्व असू ते आपल्याला मिळेल. एरवी कोणाच्या दाढीला हात म्हणजे हा आदरयुक्त व्यक्तिमत्व म्हणून आपण सर्वांना नमस्कार करतो, तो अहंकार नाही आपल्याकडे. परंतु कोणाच्या दाढीला हात स्वतःच्या स्वार्थाकरता मी कधी हात घालणार म्हणजे गणेश नाही कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाहीत. ते आता कसं सांगायला पाहिजे, तर जायचे असते तर फार अगोदरच गेलो असतो ना. आता करता दुसरे पक्ष कुठले आहेत, भाजप आणि शिवसेना. आता ही त्यांची अखेर अखेर म्हणजे किनार याचा त्यांचा प्रवासाचा म्हणजे अंत होत आला. त्यावेळेला तुम्ही मला प्रश्न विचारता म्हणजे जाण्याचा प्रश्न आला कुठे, त्यांचा अंत होत आला असं तुम्हाला वाटतं? पक्ष पक्षाचा कुठे अंत होत नसेल, पक्षाचा सरकार या सरकारची ही शेवटचा अंत होईल डेफिनेटली. हे मला वाटतं लोकशाहीमध्ये मला बोलण्याचा अधिकार आहे. मला इतक्या तुमच्या चॅनलवाले तुम्ही तुमचा काय त्याला अडाखे बांधता, तुम्हाला कोणी म्हणतो म्हणजे नाकारता कोणी का? नाही नाकारता. मी सांगतो माझ्या माझ्या दृष्टीकोन हे सरकार केंद्रात सुरू जाईल आणि राज्यात सुरू जाईल हे माझं मला मला वाटतं. मी बोलतो प्रत्यक्ष जाईल का? अरे मी प्रत्येक बोलतो म्हणजे मनात वाट म्हणजे निश्चितपणे कॅल्क्युलेशन कुठेतरी समीकरणात मनात मांडलेत म्हणूनच बोलतो. हे मी असा हवेत बोलणार नाही. शरद पवार साहेबांची जी भूमिका आहे ती मोदी साहेबांबद्दल सॉफ्ट वाटते. हे बघा प्रश्न असं, मोदी साहेबांनी जर चांगली कामं केली तर मोदी साहेबांचा सत्कार आम्ही करू ना. मोदी साहेबांनी अजून सुद्धा 15 लाख रुपये आणले ना लोकांना दिलं तर या या कालखंडात सुद्धा निवडणुका झाल्यानंतर आम्ही आम्ही त्यातून नाही उमेद आम्ही सत्कार त्याचा करू. व्हॉट इज रॉंग इन इट? सत्कार न करणाऱ्या माणसाचा सन्मान केलाच पाहिजे. पवार साहेबांची भूमिका काय? पवार साहेब चांगल्या गोष्टी केल्या तर पवार साहेबांचा चांगल्या गोष्टीला पाठिंबाच आहे ना, कुठे विरोध आहे? मग याचा अर्थ केला असं कोणी देशाचे घटना तोडेल, देशामध्ये धार्मिक दंगे घडून आणेल, शेतकऱ्यांच्या जीवनाची कुचंबना करेल, शेतकऱ्यांची परवड करेल, तरी तुमचे गुणगान गावे अशा प्रकारचे कोणाच्या अपेक्षा असेल ते होणार नाही. पवारसाहेब सुद्धा करणार नाही. पवारसाहेब ज्या ठिकाणी चांगले कोणी काम केलं तर पाठी हात फिरवतात ना. एक ज्येष्ठाचा म्हणजे त्यांचा एक रोल म्हणून सगळ्यांच्या पाठीवर हात फिरवतात, चांगल्या काम करतात. आणि त्या ठिकाणी चुकीचं झालं तर म्हणजे खाजगीमध्ये सांगतात का दाजीबाई वागणं बरं नव्हतं बोलतात ना. बरोबर बोलले की नाही ते 2-4 दिवसापूर्वी? हो हो बोलले. हा दाजीबाई वागणं बरं बरं ते ज्येष्ठत्वाचा सल्ला पण देतात. महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे पॉवरफुल नेते शरद पवार असताना तुमच्यासारखी काही मंडळी ज्येष्ठ असताना आज राष्ट्रवादीला राज ठाकरेंची मदत घ्यावीशी का वाटत? नाही नाही बघा, राज ठाकरे किंवा काँग्रेसला मदत करण्याकरता राष्ट्रवादीला मदत करण्याकरता ते मिटिंगा घेतात हा लोकांचा गैरसमज आहे. राज ठाकरेंना गुजरातमध्ये गेल्यानंतर ते मोदींचं चित्र दाखवलं गेलं
आणि त्याने जे प्रिडिक्ट केलं ह्या माणसाच्या हातून देशाची अशा प्रकारची सेवा घडू शकेल, ज्याला त्यानं लक्षात आलं की हे तसं ते मनात आलं घडतं त्याच्या विपरीत घडते, किंबहुना या देशातली लोकशाहीचा कणाच मोडण्याचं काम हे लोक करणार आहे आणि देशाच्या घटनेच्या म्हणजे जनतेच्या स्वातंत्र्याच्या अस्तित्वाकरता राज ठाकरेंनी स्वतंत्ररित्या त्या ठिकाणी ती भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे. त्याचा फायदा जर काँग्रेस राष्ट्रवादीला मिळत असेल तर तो भाग निराला, परंतु राष्ट्रवादीला पूरक व्हावा काँग्रेसला पूरक व्हावा म्हणून राज ठाकरेंनी तशा प्रकारच्या सभा किंवा भाषण करायचं सुरू केलंय असं कोणाचं मत असेल तर राज ठाकरे स्वतःच्या मताशी निग्रही असतो, आग्रही असतो आणि राज ठाकरे असे कोणाच्या म्हणजे सांगण्यानुसार किंवा कोणाच्या तली उचलण्याकरता राज ठाकरे जाईल या गोष्टीवर माझा शरद पवारांच्या सांगण्यामध्ये आरोप आहे. आता प्रश्न असा की कोणी बोलल्यानंतर कोणाचं तोंड धरता येतं का, लोकशाहीमध्ये कोणा थांबवता येत नाही. परंतु मी जे राज ठाकरे लावलं होतो, राज ठाकरे हे व्यक्तिमत्व लाचारी म्हणून किंवा कुठेतरी स्वार्थ म्हणून क्षणिक हा माणूस त्याचं वागणार नाही. या त्यामुळे त्याच्या त्या सगळ्या कृतीमध्ये भविष्य कालामध्ये देशाची जडणघडण जी झडलेली आहे ती नेस्तनाभूत होऊ नये, ती इंटॅक्ट राहावी, शाबूत राहावी आणि म्हणून आपलं परम कर्तव्य करण्याच्या भूमिकेतून राज ठाकरेंचा रोल त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय? डेफिनेट त्याच्या सभांचा परिणाम प्रश्न असा की राज ठाकरेंना मानणारा स्वर वर्ग आहे ना, प्रत्येक नेत्याला मानणार हे बघा, रामदासजी आठवलेंना मानणारा वर्ग आहे, प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे, छोटा राजू शेट्टींना मानणारा वर्ग आहे. असा प्रत्येक एखादा कोणाचा राज्यस्तरावर प्रभाव असतो, कोणाचा जिल्हा स्तरावर, कोणा तालुका गाव स्तरावर पण प्रभाव असतोच ना. आता राज ठाकरेंनी त्यावेळेला त्यांची आमदारांची संख्या 2009 याच्यामध्ये चांगल्या प्रकारे संख्या होती. ओके, आणि राज ठाकरेंच्या राजकीय त्यांच्या सगळ्या मताशी मी जमत नाही, काय बोलतो मी, राज ठाकरेंच्या सगळ्या मताशी मी जमत नाही, परंतु राज ठाकरेंचे विचार हे राष्ट्र एकूण राष्ट्रवादी म्हणजे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे नाही, एकूण आपल्या राष्ट्राला लढामूठ ठरणारे किंवा त्या ठिकाणी एकूण प्रगतीच्या अनुषंगाने चालणारे आहेत या गोष्टीविषयी दुमत नाही. त्यांच्या सभांचा फायदा तुम्हाला होईल? आम्हाला नाही, दोन्ही पक्षांना होईल. हे बघा प्रश्न असे की जे पक्ष उदाहरण एखाद्या ठिकाणी अपक्ष सुद्धा आता अमरावतीमध्ये त्या ठिकाणी ते अपक्ष उमेदवार आहेत राणा नवनीत राणा, ओके त्यांना पण होईल ना, राजू शेट्टींना पण होईल, इथे हितेंद्र ठाकूरांच्या भूमी विकास आघाडीला होईल. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसला होईल असं नाही, त्यांचं टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला काय फायदा ह्याला तिथून खेचायचे. कोणाला? मोदींना आणि अमित शहाचा जो एक प्रकारचा अहंकार आहे, रावण हे राहू केतू आहेत असं महाराष्ट्रात काय होईल त्याच्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो की युतीला म्हणजे न त्यांच्या कल्पनेत असलेलं असं अनपेक्षित त्यांना धक्का बसेल असा माझा विश्वास आहे. ते किती जागांवर आता मी दिसेल म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून 48 किती जागांवर 48 साधारणपणे एकूण सगळे जळण घेत आघाडी ही 25-30 आसपास आता स्टेजला आहे आणि हा ग्राफ असते असे जर हे बघा जनमानसाचं मत असतं ना हे कोणाच्या पैशाने गुंडागर्दीने नाही दबत, जनसामान्याने एकदा ठरवलं की ते आपलं काम करून येतात. हे जनसामान्य भाजपच्या विरोधात आहे, टोटल क्रोधित आहे भाजप आणि सेना, म्हणजे भाजपला पूरक म्हणून सेना इथे आहे म्हणून सेनेच्या साठी सुद्धा क्रोधित आहे त्यांच्या विरोधात. हो डेफिनेटली. एक प्रश्न राज ठाकरेंना अनुसरण आहे की राज ठाकरे आता निवडणुका लढवलेली नाही, त्यांनी उमेदवार उभे केले नाही, विधानसभेमध्ये काय अंडरस्टँडिंग झालंय का? अरे बघ आता मी त्या एकूण अंडरस्टँडिंग पक्षाच्या तुम्ही त्या अंडरस्टँडिंगच्या मध्ये मी नाही, त्या म्हणजे तडजोडीच्या सगळ्यांनी बोलतात बोलली त्यांना मी कधीच नसतो आणि माझं मत आहे राज ठाकरेच्या कोणाशी तडजोडी करण्याची भाग त्यात तो स्वतंत्र विचारचा माणूस आहे, त्यांना काही जागा राष्ट्रवादी सोडेल. अरे कशात मी काय म्हणतोय या स्टेजला या गोष्टी म्हणजे अनुचित नाही, ऐकून घ्या. माझं मत ह्या लोकसभेच्या निवडणुकांनंतर त्या ठिकाणी जे काय समीकरण बनतील ते आय डोंट नो, परंतु राज ठाकरे असं कोणाच्या कह्याला जाईल, कोणाकडे नागदुऱ्या काढेल असं व्यक्तिमत्व राज ठाकरेचं नाही. विधानसभेत त्यांना किती प्रभाव आहे?
बघ आता तर आता प्रश्न असा की ज्या ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळावर अवलंबून आहेत. ऐकला का, कधी कधी नेस्तनाबूत झालेला पक्ष सुद्धा उभारी घेतो उभारी घेतो. ओके, दोन खासदार असलेला बीजेपी आज स्वतंत्ररित्या देशावर राज्य करणारा एवढ्या क्षमतेचा झाला होता, याचा तर राजकारणामध्ये काही निश्चित आणि अनिश्चित नाही. राज ठाकरे स्कोप आहे नाही असं कसं म्हणता तुम्ही, जो पक्ष काढतो जो विचार मांडतो जो म्हणजे कार्यकर्त्यांच्या फौजा निर्माण करतो त्या प्रत्येक म्हणजे नेत्याला कधीही तरी सुद्धा लॉटरी लागू शकते. आता लोकसभेत प्रचार करतायत, डोळ्यासमोर विधानसभाच आहे, लोकसभेला प्रचार करतात, त्यांचं टार्गेट फक्त मोदी आणि अमित शहाच आहे. विधानसभा त्यांच्या डोळ्यासमोर असेल असू शकतात. आता तुम्ही कधी राज ठाकरेंची स्वतंत्र मुलाखत घेऊन त्याला विचारा तुम्ही जरा तसं नाही. पण माझ्या दृष्टिकोनातून राज ठाकरे हा लाचार नेता नाही. काय होतो मी लास्ट राज ठाकरेला सांगितलं ना की बाबा तुला हे देतो म्हणून तू हे कर, तो तसा ऍडजस्टमेंट करणारा नेता नाही. काय बोलतो मी, किंवा कुठल्या म्हणजे धमकीला म्हणजे इन्फोर्समेंट डायरेक्टरच्या धमकीला घाबरणारा किंवा एसआयटी नेमतो या धमकीला घाबरणारा राज ठाकरे नेता नाही. मी कारण आम्ही एकेकाला सगळ्यांनी एकत्र काम केलेलं आहे. ओके, तर तो बालेदार नेता आहे. आता त्याच्या 100% माझाशी मी सहमत नाही. काय बोलतो मी पुन्हा बरोबर, परंतु तो बालेदार नेता आहे ही गोष्ट लपलेली नाही. बालेदार आणखी काय बोलायला पाहिजे. नाही, मला एक पुढचा प्रश्न राहिला. आपण प्रसार माध्यमांवर आलो होतो, प्रसार माध्यमांवर तुम्ही बोलले. तुम्हाला असं वाटतं की प्रसार माध्यम ही सगळी विकली गेली? प्रसार माध्यम विकले, पत्रकार किंवा त्यांचे अँकर विकले गेले असं माझं म्हणणं नाही. मालक मालक पण विकले गेलेले नाहीत. मालकांच्या व्यवहारामध्ये असलेल्या काही त्रुटींवर बोट दाखवलं गेलेलं आहे. तू जर हे करशील तर तुझी ही फाईल तयार आहे. लोकांसमोर खरं जायला मार्ग नाही. मी बोलतो ना, बोलले बोलतो मी. काही जे काही बघ 100% जसं म्हणजे आपण वाण्याच्या दुकानामध्ये गव्हाचे 3 स्तर असतात, ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड. लोकशाहीच्या 40 स्तंभामध्ये तसे ABC आहेत. राज्यकर्त्यावर सुद्धा अतिशय जीवाच्या आकांताने जनत सामान्याकरता काम करणारे लोक आहेत. मधल्या काळामध्ये ऍडजस्टमेंट म्हणजे चालो तेरी बी नाही मेरी बी म्हणजे अनेक पक्के भ्रष्ट राजकारणी सुद्धा आहेत. पत्रकारामध्ये सुद्धा तेच आहेत. म्हणजे शोध पत्रिका करता जीवाचं रान करणारे पत्रकार पण आहेत. अरे नको याच्या लफड्यात आपण म्हणजे आणि पक्की लफड्यात पडणारे पण लोक आहेत पत्रकारां. ते प्रशासक यंत्रणेमध्ये तसंच आणि ज्युडिशरीमध्ये पण तसे आहेत. तत्वाकरता सत्वाकरता न्यायाधीशांनी सुद्धा जीवाची बाजी लावलेली असे न्यायाधीश पण आहेत. बाबा या लफड्यात नको ना, काय नको जे काय पुस्तकात कायद्यात काय तेवढं मोकळं करून टाका. आणि काही लोकांनी भ्रष्टाचार पण केला असे न्यायाधीश पकडले गेले नाहीत का? पकडले गेले. म्हणजे या 40 स्तंभामध्ये ABC आहे. ओके ओके, तर ह्यामध्ये लक्षात झालं का सगळ्या पत्रकारांचा म्हणजे मालकांच्या काही चुकांमुळे अँकरना संपादकांना आपली दिशा बदलावी अशी त्यांचा फोर्स होता. काहींना नाही पटलं मग त्यांनी तो चॅनल फिनल ते पेपर सोडून गेले काही स्वाभिमानी. आणि त्याने म्हणजे तशा परिस्थितीत त्याने आपली म्हणजे पत्रकारिता परत संपवण्याचा प्रयत्न केला. आणि आज अशा खाजगी चॅनल चालवणार लाखो व्ह्यूअर्स असलेले पत्रकार आहेत देश स्तरावरचे, हिंदीमधले मराठीमधले लाखो व्ह्यूअर आहेत. ओके, ते मालकाचे म्हणजे बूट चाटणारे ते संपादक किंवा अंकर नव्हते म्हणून ते गेले स्वाभिमानाने. आता काही लोकांना म्हणजे शेवटी काही विचार बघून काळ अशीच परिस्थिती राहील ही लोक टिकतील असं वाटतं तुम्हाला? म्हणजे प्रसार माध्यम टिकतील का? कशान ज्याला ज्याला रशिया इंटॅक्ट होता ना इंटॅक्ट, त्याला रशियामध्ये एकच पेपर होता, सरकारी पेपर होता, खासगी पेपर नव्हता. म्हणजे ह्या लोकांचे मग नंतर मी सगळे स्थळे म्हणजे जर असा दिवस येईल एकदा त्यांच्या मनातली जर हिटलरची सगळी टार्गेट पूर्ण झाली ते सगळे चॅनल बंद करतील आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या मर्जीतले चॅनल मग मग त्या ठिकाणी श्वास घ्यायला सुद्धा पण लायसन घे मागतील ते. काय म्हणते, वाईल ब्रिदिंग दे विल आस्क तू किती श्वास घेतलीस, इथपर्यंत येईल. हा, सगळं पराकुटलं जाईल, पराकुटलं जाईल आणि शेवटी त्याचा अंत होणार. काय बोलतो मी, आपण आता आपण आता कोणी आता म्हणजे ब्रिटिश इतिहासकार आपला पूर्वीचा म्हणजे रामायण म्हणजे महाभारत हे शक्ती मान्य करत नाही. माहिती तुम्हाला अंत हो,
ते फक्त चंद्रगुप्त मौर्य वगैरे वगैरे ते मान्य करतात, बिंदुसार, सम्राट अशोक वगैरे. परंतु आपण काय म्हणतो, ज्यानी ज्यानी ज्या ज्या मार्गाने जीवनाची शैली केली त्या त्या जुन्मी माणसाला त्याचा अंत झालेला आहे. ओके, म्हणून माझं म्हणणं की मी तर माझ्या मित्रांबरोबर अरे बाबा दुसऱ्याला नाही मदत करता ते नका करू, पण दुसऱ्याच्या प्रवाह जीवनाच्या प्रवाहामध्ये अडथळे बनवू नका. बस याच्या एवढं हे फार मोठं पुण्य आहे. काय म्हणतो मी, बरोबर, मदत करण्याची गरज नाही, पण दुसऱ्याच्या प्रवाहामध्ये अडथळा न आणणे सुद्धा हे फार म्हणजे पुण्याचं काम असं मी समजतो. कारण ती मानवी प्रवृत्ती असते, दुसऱ्याच्या म्हणजे प्रगतीचा एक प्रकारचा कुठेतरी म्हणजे हेवा वाटणं ऐकला का. तर जी लोक आता मी सांगतो आय एम लिव्हिंग माय लाईफ व्हेरी परफेक्टली, मी सुखी माणूस आहे, आता गुड नाही आहे, पण माझ्या आयुष्यामध्ये मी पश्चात्तापक नाही, आय एम लिव्हिंग माय लाईफ विथ कॉन्फिडंट, आत्मविश्वासाने जीवन जगतो. आणि ज्या जीवनातल्या कुठल्याही गोष्टीला समोर यायचं असेल का, आपलं मन साफ आहे, स्वप्नासुद्धा आपण कुणाच्या वाटाचा विचार करत नाही, आपण कशात चिंता करायची. आणि मृत्यू हा कधी कधी येणारच आहे, तो राजा असो रंक असो तो कोणाला सोडणार आहे का. म्हणजे मृत्यू मृत्यू ह्या आहे ना, तर मग लिव्ह अँड जगा आणि जगू द्या ऐकला का. आणि कालाच्या ओघामध्ये शक्य झालं तर सत्या करता पुरस्कार करा. तर मग शेवटचा प्रश्न, तुम्ही ठाणे जिल्हा खूप जवळ मध्ये आणि पूर्ण जेव्हा ठाणे जिल्हा जो होता त्याचे तुम्ही एकदम म्हणजे आमच्या आमच्या भाषेत सांगितलं तर भाग्यविधाते होतात, खूप मोठं प्रचंड काम केलं, म्हणजे मंत्री असतो जगदादावर हरवलेत आणि जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण जाऊन आलात. आता चार लोकसभा मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती राहील हे बघा. या दोन मतदारसंघ ठाणे आणि कल्याणमध्ये आम्ही सांगतो की युतीचे उमेदवार हे सशाच्या भूमिकेत आहेत आणि आमचे उमेदवार कासवाच्या भूमिकेत आहेत. सकृतदर्शनी त्यांचा म्हणजे मनी पॉवर, मसल पॉवर, चेअर पॉवर हे सगळं त्यांच्याकडे आहे, आमच्या उमेदवाराकडे ते नाही आहे. परंतु मॉरल पॉवर नैतिकची ताकद आमच्याकडे आहे ऐकला का. जसे तुम्ही म्हणता की गणेश नाईकवर मी चॅलेंज आहे माझे, कुठल्या हरिचरला आम्ही गणेश नाईकच्या विषयी बोलावं की बाबा या माणसाने आमचा अपमान केलेला आहे, आम्हाला कधी त्याने तो कुठल्या धर्माचा, जातीचा, पंथाचा, पक्षाचा सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये कशाला कुठल्याही पक्षाच्या माणसाला सुद्धा माझ्याकडे आला मी त्याला अवेअर नाही केला त्याचा. बसा शेवटी माणूस की धर्म आहे बरं ओके. आणि ह्यांच्याकडे रगा रगामध्ये अहंकार भरलेला आहे, पैशाचा माज आहे, सत्तेचा माज आहे. आणि कालच्या ओघामध्ये काल कोणाला माफ नाही करत, काल प्रत्येकाला आपापल्या कृत्याची फळं चाखायला लावतो. काय होईल मतदारसंघामध्ये, या चारी चारी मतदारसंघामध्ये सकारात्मक म्हणजे आमच्या बाजूच रिझल्ट येईल विचाराचं, चारही उमेदवार पडतील त्यांचे. आता त्यांचे म्हणजे आता एक प्रश्न असं उजेड घेऊन आलो म्हणजे अंधार आपाप जातो ना. हो म्हणजे मी बोलतो आमच्या लोकांचा विजय होईल, आता कोणाचा पराभव म्हणजे चारही उमेदवार जिंकणार जिंकणार म्हणजे सस्याच्या समोर कासवाच्या गतीनं ती आपली कथा आहे काय ना. कासव जिंकलं, कासव जिंक म्हणजे यावेळेस कासव जिंकेल नक्की जिंकेल माझा विषय. आणि चारीच्या चारी जागा येतील, चारी चारी जागा येतील. प्रेक्षक खूप चांगली चर्चा अगदी म्हणजे देश पातळीवरून आपण आलो थेट भिवंडी, पालघर, ठाणे आणि कल्याण मतदारसंघापर्यंत. गणेश नाईक जे खूप सामर्थ्यशाली नेते आहेत, प्रचंड अभ्यास त्यांचा आहे, त्यांनी आपल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अत्यंत स्पष्टपणे आणि परखडपणे दिलेली आहेत. आपल्या जर ही मुलाखत आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. मशाल न्यूज नेटवर्क हे पालघर जिल्ह्यामध्ये जरी त्यांचा जन्म झाला तरी सुद्धा ठाणे जिल्हा, कोंकण आणि मुंबईमध्ये MMRDA या परिसरामध्ये आणि आता हे न्यूज चॅनल असल्या कारणानं जगात सुद्धा कोणी ते बघू शकतं, म्हणजे त्याला आता काय म्हणजे सीमा न राहिलेलं आहे. आणि मी अंतकरणपूर्वक तुमच्या मशाल न्यूज नेटवर्क या तुमच्या सिस्टीमला मी शुभेच्छा देतो आणि हे जनतेचे सुखदुःख त्या ठिकाणी वेदीवर मांडेल, दुःखितांना त्यांचं दुःख दूर करण्याकरता मदतगार होईल आणि जे सुखी आहेत त्यांचं सुख वाढवण्याकरता ते मदतगार होईल असा माझा विश्वास आहे. धन्यवाद.